नमस्कार, मैं अर्चना गावकरच्या रेसिपी चॅनलवर तुम स्वागत। आज मी तुम्हाला तिखट शेव मसाला शेव दाखवणार आहे। एकदम सोपी पद्धत, खायला एकदम टेस्टी, एकदम थोडीशी खसखशी येत अशी, थोडीशी कुरकुरीत अशी आणि महिनाभर टिकणारी। तर पूर्ण व्हिडिओ पाहा, रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथं मी मसाल्यासाठी साहित्य घेतलेलं आहे। 2 चमचे जिरे घेतलेले आहे, 1 चमचा वावा घेतलेला आहे आणि 10 ते 12 मिरे घेतलेले आहेत। त्याचा खलबत्त्यात बारीक कूट करून घेणार आहे। तुम्ही हे मिक्सरलाही बारीक करू शकता, पण खलबत्ता जर असला तर त्यामध्ये कुटून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित असं कूट तयार होतो। हे बारीक कुटून झालेलं आहे। 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर बेसन पीठ एकदम व्यवस्थित असं चाळून घ्यायचं, 1 वाटी आणि दुसरी वाटी। 2 वाटी बेसन पीठाला अर्धी वाटीपेक्षाही असं कमी तेल घेतलेलं आहे। ते तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं। तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे, यावर टाकायचं। ते चमच्याने अगोदर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। चमच्याने व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता हाताने व्यवस्थित मिक्स करत राहायचं। व्यवस्थित असं दोन्ही हाताने पूर्ण बेसन पिठाला तेल लागलं पाहिजे एवढं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता इथं मी लाल मिरचीची पूड, हळद घेतलेली आहे आणि हिंग घेतलेलं आहे, सगळं टाकायचं यामध्ये। आता हे कुटून घेतलेलं, यामध्ये चवीनुसार मीठ, हे अगोदर असं सुकत मिक्स करून घ्यायचं। वाटीत पाणी घेतलेलं आहे, तर पाणी एकदमच टाकायचं नाही, असं थोडं थोडं करून पाणी टाकत राहायचं। तर पाण्याचं प्रमाण सांगणार आहे, पाणी किती लागलं 2 वाटी बेसन पिठाला। आता इथं 2 वाटी बेसन पिठाला अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे। हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। जेवढं तुम्ही व्यवस्थित असं मिक्स कराल तेवढी शेव छान होते। मिक्स करणं गरजेचं आहे। जाड शेवची प्लेट घेतलेली आहे। साच्याला आतमधून व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं। ते यामध्ये आता हे मिश्रण टाकायचं। ते मिश्रण कसं आहे पहा, एकदम घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही। तेल तापायला ठेवलेलं आहे, थोडंसं मिश्रण टाकून पाहायचं। आता हे लगेचच वरती आलेलं आहे, गॅसच्याच मध्यम करायची, कमी नाही आणि जास्त नाही। तर हे शेव काढून घेऊ। बुडबुडे शांत होईपर्यंत पालती करायची नाही। बुडबुडे आता शांत झालेले आहेत, छान अशी तळून घेऊ शेव। शेव झालेली कशी कळते, तर पूर्ण हे बुडबुडे शांत झाले की समजायचं यातलं पाणी सगळं निघून गेलेलं आहे। शेव एकदम छान अशी बनलेली आहे। अशीच आता बाकी शेव बनवून घेऊ। छान अशी मसाला शेव तयार झालेली आहे। तुम्हाला ही शेव तोडून दाखवते। किती छान अशी ही कुरकुरीत शेव तयार झालेली आहे। नक्की बनवून पहा या दिवाळीला, एकदम झणझणीत अशी मसाला शेव। आणि कशी झाली तेही मला कमेंटमध्ये सांगा। तर अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीजला लाईक करा।